बातमी आहे डोंबिवलीतली, धक्कादायक बातमी आहे. वाकलण गावामध्ये एका आपल्या मुलीसह आईवडिलांनी आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. शिवराम पाटील, त्यांची पत्नी दीपिका पाटील आणि मुलगी अनुष्का पाटील या तिघांनीही गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी दीपिका पाटील हिने चिठ्ठी लिहिली आहे आणि आपल्या परिवाराला आपण व्हॉट्सअप केल्याची माहितीसुद्धा दिल्याचं या चिठ्ठीमध्ये म्हटलेलं आहे. अत्यंत धक्कादायक आहे, आई वडील आणि मुलगी अशा तिघांनी आत्महत्या केली आहे, गळ्याला फास लावून आत्महत्या केल्याचं स्पष्ट झालेलं आहे. आपल्यासोबत आहेत आमचे प्रतिनिधी प्रदीप भंडगे. प्रदीप, काही कारण कळू शकलं आहे का, किंवा जे सुसाईड नोटमध्ये आहे त्यानुसार काही काय नेमकं घडलं होतं की या तिघांनाही आत्महत्या करावी लागली? आपण जर बघितलं तर पारिवारिक कारण आणि प्रॉपर्टीचं कारण आहे असं समजलं जात आहे. वाकलण हे गाव आहे, कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रात येतं. शिवराम पाटील वय वर्ष 45, दीपिका पाटील वय वर्ष 30 यांनी आपल्या मुलीसह तिघांनी गळफास घेऊन काल रात्री 12 ते 12:30 दरम्यान आत्महत्या केली. याबाबतची धक्कादायक बातमी म्हणजे असं आहे, त्यांनी चिठ्ठी लिहून आपल्या जे परिवार आहे या परिवारांवरच आरोप केला आहे आणि दीपिका पाटील यांनी ही चिठ्ठी आपल्या माहेरच्यांना म्हणजे मामांना आणि भावाला व्हॉट्सअप केल्याची माहिती स्थानिकांनी दिलेली आहे. सदर विषयावर टायगर पोलीस स्टेशन आहे, चौकशी करता आहे आणि जे परिवारातील जे बाकीचे लोक आहेत त्यांचा सुद्धा जाब घेत आहे. धन्यवाद प्रदीप या सगळ्या माहितीबद्दल. अत्यंत सुन्न करणारी ही घटना आहे. आई वडील आणि आपल्या मुलीसह आत्महत्या केली, पारिवारिक कारणामुळे आत्महत्या केलेली आहे आणि प्रॉपर्टीचा मालमत्तेचा काही वाद होता त्यातून हे टोकाचं पाऊल उचललेलं आहे आणि आपल्यासोबत आपल्या मुलीचासुद्धा या दोघांनी जीव घेतलेला आहे. याबद्दलचा तपास अर्थातच सुरू आहे आणि आम्ही तुमच्यापर्यंत अपडेट्स पोहोचवतच राहणार आहोत.